नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? नवीन दिवसाची नवीन सकाळ, तुम्हा सर्वांचं श्रेयस वर्ल्डमध्ये स्वागत आहे. तर मंडळी, आज काय विशेष? तर आता सर्व कामं माझी आटोपलेली आहेत, तर म्हटलं चला आज तुमच्याशी गप्पा मारूया. आज आर्याला शाळेत पण नाही पाठवलं आहे मी, कारण की तिची तब्येत ठीक नाही आहे. तिला जाम सर्दी खोकला झालेला आहे, थ्रोट पेनिंगसुद्धा होतं आहे. म्हणून आज डॉक्टरकडनं औषध आणून तिला जरा घरीच आराम करायला ठेवलं आहे. तर आज तिच्यासाठी मी साधारणशी खिचडीच बनवणार आहे. तर आज खिचडीमध्ये मी काय बनवणार आहे, तर मी त्या दिवशी सरकार भंडारला गेले होते आमच्या इथे, तर तिथून मी एक सामान भरताना मला एक पॅकेट दिसलं जे आहे फॉर्च्यूनचं खिचडीचं पॅकेट आहे हे. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बरेचसे वेरियंट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये गुजराती, पंजाबी, बेंगॉली भोग, अचारी, पावभाजी असे बरेचसे फ्लेवर्स आहेत खिचडीमध्ये फॉर्च्यूनचे. तर म्हटलं चला, हे मला ऑफरमध्ये भेटलं होतं, बाय वन गेट वन फ्री. म्हणून मग म्हटलं चला ठीक आहे, आपण घेऊन बघूयात हे कसं आहे काय. एकदा नॉर्मली तसे पण आपण खिचडी खातच असतो, है ना? मग एकदा हाही खिचडीचा प्रकार करून बघूया, थोडंसं काहीतरी वेगळं आणि झटशीशी होणारं आहे हे, पटकन हो बनतं. त्याच्यामुळे म्हटलं चला ठीक आहे, आपण हे टेस्ट करून बघूया कशी आहे. म्हणून मी एक फ्लेवर घेतला आहे, हा मॅक्सिकन साल्सा खिचडी. हा बघा, मॅक्सिकन साल्सा खिचडी आहे, सुपरफूड मिलेट आहे हे. जे डाएट लोकंसुद्धा, जे काही डाएट करणारे असतील, जे कोणी डाएट करणारे असतील त्यांच्यासाठीही चांगलंच आहे. तर ते सुद्धा हे वापरू शकतात, कारण हे इन्स्टंट बनतं लगेचच. तर मीसुद्धा आता बघणार आहे की ते किती लवकर होतं आणि त्याची टेस्ट कशी आहे ते. म्हणून आज जास्त काही पक्वान मी करणारच नाही आहे, आज मी खिचडीच बनवणार आहे. तर आर्या पण ती खाईल आणि मीही टेस्ट करून बघेन. आता याच्यात काय काय दिलं आहे ते सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते. याच्यात त्यांनी दिलेलं आहे की हे जे एक पॅकेट आहे ते चार जणं सफिशियंट आहे, चार जणं खाऊ शकतात, चार जणांसाठी सफिशियंट आहे हे. हे 200 ग्रामचं एक पॅकेट आहे जे मी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये फॉर्च्यून फूड टिप्स अशी आहे की यू मे ॲड बेल पेपर्स, कुक्ड राजमा, स्वीट कॉर्न कॅनरल्स विथ कुकिंग. आता सर्वप्रथम याच्यात काय काय आहे ते मी तुम्हाला सांगते. हे जे एक पॅकेट आहे हे 200 ग्रामचं पॅकेट आहे जे चार जणांसाठी सफिशियंट आहे. तर याच्यामध्ये फूड टिप्स अशी दिलेली आहे की याच्यामध्ये तुम्ही बेल पेपर्स ॲड करू शकता, किंवा कुक्ड राजमा, जर तुम्ही राजमा बॉईल केला असेल तर तोसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. म्हणजे भाज्या जशा तुम्हाला हव्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकता. याच्यामध्ये भाज्या नाही आहेत, पण ह्यांनी एक फ्लेवर दिलेला आहे याच्यामध्ये, तर त्याच्यानुसार तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही त्याच्यामध्ये नक्कीच टाकू शकता. स्वीट कॉर्नसुद्धा बॉईल केलेले तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स जे दिलेले आहेत ते आहेत राईस, मूग दाल, बाजरा, ज्वार, रागी, ब्लॅक सेसम सीड्स आणि फ्लॅक्स सीड्स. म्हणजे हे पूर्णपणे पौष्टिक आहे, पौष्टिक खिचडी तयार होते याने. तर तुम्ही सर्वजण खाऊच शकता, जे कोणी डाएट करणारे असतील माझ्यासारखे. माझा तर अधूनमधून डाएट होतच असतो आणि एखादी चांगली गोष्ट बघितली की डाएट सुटून जातो. तर जोक सपाट, तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये त्यांनी 3 स्टेप्स सांगितलेले आहेत, त्या अशा की ह्याच्यामधलं जे पॅकेट आहे हे पॅकेट तुम्ही एका कुकरमध्ये खाली करायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 लिटर पाणी ॲड करायचं आहे. आणि जो या पॅकेटच्या आतमध्ये जो मसाला आहे तो मसालाही आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर चला बघूया आपण कृती कशी आहे ती. तर मंडळी चला
आता आपण हे अनबॉक्स करूया। हे बघा, हे इथे मी आता अनबॉक्स केलंय, तुम्हाला हे दाखवते। ह्याच्यामध्ये हा मसाला आहे रेडीमेड, जे फ्लेवर आहे आपलं मॅक्सिकन साल्सा त्या फ्लेवरचा हा मसाला पॅकेट आहे। आणि ह्याच्यामध्ये ह्या डाळी आहेत, हे बघा। सगळं मिक्स आहे। तर आधी हे पहिलं मी धुवून घेणार आहे, मी असंच वापरणार नाहीये। जरी त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं असेल असं बनवा तसं बनवा, पण हे मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे। हे मी पहिलं धुवून घेणार आहे, तर मी हे धुवून घेते आणि मग आपण पुढची कृती बघूया। कडधान्य कुठलंही असू दे, पण ते धुतल्याशिवाय वापरायचं नसतं हे तर सर्वांनाच माहिती आहे। त्याच्यामुळे जरी ते पॅक्ड असलं आणि रेडी टू कुक असलं, तरी शेवटी ते कडधान्यच आहे, तर ते धुवून घ्यायला हवं। तर हे मी आता धुवून घेतलेलं आहे, व्यवस्थित गाळून घेतलं आहे पाणी। तर आता मी गॅसवर कुकर ठेवला आहे, तर मी आता कुकर चालू करते। आणि इथे माझ्याकडे ऑलरेडी थोडेसे कॉर्न्सही आहेत, तर मी हे कॉर्न्स त्याच्यामध्ये टाकणार आहे। एकच शिट्टी काढायची आहे, त्याच्यामुळे ते व्यवस्थित शिजतील। तर मंडळी, आता इथे कुकरही गरम झालेलं आहे, तर आता मी हे सगळं मिश्रण कुकरमध्ये टाकणार आहे। बाकी इतर काही त्याच्यामध्ये टाकायचं नाही आहे, कारण की मला बघायचं आहे की आपण जे पॅकेट्स रेडी टू ईट घेऊन येतो, जे अगदी मिनटात बनतात, तर ते कसे लागतात। मी कधी बाजारचं असं काही आणत नाही, मोस्टली मी घरीच बनवते। खिचडी काय, बिर्याणी काय, ते सगळं घरीच बनवून घेते। पण आर्याही म्हणाली, चल मम्मी आपण घेऊन बघूया ना कसं लागतं ते बघूया। तर म्हटलं ठीक आहे बघूया। तर हे कॉर्न्ससुद्धा मी त्याच्यामध्येच टाकणार आहे। ठीक आहे, कॉर्न्स टाकलेले आहेत मी। हे 1 लिटर पाणी आहे, तर ते पाणी मी आता याच्यातच ओतते। हे बघा, पाणीही मी ओतलेलं आहे। आणि आता हे जे पॅकेट आहे, हा जो मसाला आहे, तो फ्लेवर्ड मसाला मी आता त्याच्यात टाकणार आहे। आर्याच्या रामनसारखा वास येतोय। आता तुम्ही म्हणाल रमन म्हणजे काय, जे आर्या माझी खाते ना, मॅगीचा एक प्रकार आहे, त्याच्यासारखा स्मेल येतोय। याच्यात मीठ वगैरे ऍड करायची काहीच गरज नाही आहे, सगळं ऑलरेडी टाकलेलंच असतं। हे बघा, तुम्हाला मी जरा जवळून दाखवते की हे कसं दिसते। हे बघा, हे आता मी याच्यात टाकलेले आहे, कॉर्नही टाकलेले आहेत। आता बाकी इतर वेगळं काही टाकणार नाही आहे। आणि मी आता कुकर लावून घेणार आहे,
तर आता तो मसाला ही याच्यामध्ये व्यवस्थित मिल। तर आता हा मेक्सिकन सालसा मसाला ही याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे। तर मी आता कुकर बंद करून घेते आणि आपण एक विसल काढूया। गॅसची फ्लेम थोडी मोठी केली आणि आता आपण एक विसल काढणार आहोत। ठीक मंडळी, आता इथे एक मिसळ झालेली आहे। तर आता मी ही गॅसची फ्लेम जी आहे ती बारीक करून ठेवते आणि मी आता हे 10 मिनिटांवरती शिजू देते। गॅसची एक सिटी काढल्यानंतर, कुकरची एक सिटी काढल्यानंतर फक्त 10 मिनिटं आपल्याला लो फ्लेमवरती ठेवायचं आहे। मग नंतर तुम्हाला दाखवते आपली मेक्सिकन सालसा खिचडी कशी बनली आहे ते। तर मंडळी, आता इथे 10 मिनिटं झालेली आहे आणि मी गॅस आता बंद केलेला आहे। कुकर जरा थंड होऊ दे, मग आपण बघूया मेक्सिकन सालसा खिचडी कशी झाली आहे ती आणि कशी दिसती आहे ते। ठीक आहे, मग आपण भेटूया 1-10 मिनिटानंतर। वेलकम बॅक मंडळी, वेलकम बॅक। तर आता आपण बघूया, 10 मिनिटं ऑलमोस्ट झालेली आहेत, माझं कामही सगळं आवरलेलं आहे मी। तर आता आपण सर्विंग प्लेटमध्ये खिचडी काढून घेऊया आणि बघूया कशी झाली आहे ते। तर कुकरही आता आपला इथे थंड झालेला आहे, मी आता तुमच्या समोरच उघडती आहे। वास तर चांगला येतोच आहे, तुम्ही बघू शकता की बघा कशी व्यवस्थित शिजलेली आहे खिचडी। आणि आता मी ती सर्विंग प्लेटमध्ये काढती आहे। आणि त्याच्यावरती आता मी अमूलचंच तूप घालणार आहे। तर मंडळी, अशी ही आपली खिचडी, मॅक्सिकम सालसा खिचडी तयार आहे। तर आता मी ही खिचडी आर्याला देते आणि आता आपण बघूया याची टेस्ट कशी आहे ते। चला बघूयात आपण की याची टेस्ट कशी लागते ती। तर आता इथे माझी खिचडी तयार आहे आणि आता आर्यासुद्धा रेडी आहे मेक्सिकन सालसा खिचडी खायला। तर आर्या, आता सांग मला टेस्ट करून मेक्सिकन सालसा कसा झालेला आहे ते। छान आहे, कशी टेस्ट आहे त्याची। म्हणजे पिझ्झाची जी सॉसेस असतात ना, हा तशी
पिझ्झा चे सॉसेस सारखे म्हणजे त्याच्यावर लावतो मग त्याच्यावर फक्त चीज जेव असतो ना तशी टेस्ट होते आणि कॉर्न आणि कॉर्न म्हणजे मी खाते चीज कॉर्न वाला तसा चीज कॉर्न फ्लेवर खिचडी झाली आहे. अच्छा मग तुला आवडली? अच्छा तर मंडळी आता आर्याला तर आवडलेली आहे खिचडी आणि आर्या खाते, तर आम्हीही आता जेवतो आणि तुम्हीही आमच्यासोबत खिचडी खायला या आणि आपण भेटूया नंतर. तर मंडळी माझं जेवण झाल्यानंतर मी अर्बन कंपनीवाल्यांना कॉल केला कारण माझी ए सी साफ करायची होती. काही कारण काय आहे ते काहीच कळत नव्हतं की का ए सी चालत नाही आहे. आणि जेव्हा अर्बन कंपनीतून सर्व्हिस द्यायला माणूस आला आणि जेव्हा त्याने कॉम्प्रेसर माझा उघडला तेव्हा मी बघितलं ओ एम जी, तर काय चक्क कॉम्प्रेसरमध्ये कचरा अडकला होता. आणि तो कचरा कसला कशामुळे अडकला होता तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही इमॅजिनही नाही करू शकणार. तो कचरा चक्क खारुताईने टाकला होता. अर्बन कंपनीतून जे आले होते माझ्या ए सी सर्व्हिसिंगला त्यांनी इतक्या सुंदर प्रकारे माझा ए सी क्लीन करून दिला ना की खरंच म्हणजे कसली घाण नाही काय नाही आणि एकदम पद्धतशीरपणे त्यांनी माझा ए सी खूप छानपैकी स्वच्छ करून दिला. तुम्ही इथे बघू शकता कसं पद्धतशीरपणे त्यांनी पाणी जे वेस्ट पाणी जायचं असतं ते त्याच्यासाठी त्यांनी कसं प्लास्टिकचा कपडा लावला आणि नंतर तो किती काळजीपूर्वक त्यांनी काढून ठेवला. माझा टी व्हीही इथे झाकून ठेवला आहे व्यवस्थित. इतक्या स्वच्छतेने त्यांनी काम केलं आहे ना की खरंच खूप चांगली सर्व्हिस आहे अर्बन कंपनीवाल्यांची. त्यांचं सर्व काम झाल्यानंतर ए सीची प्रॉपर कूलिंग होते आहे की नाही ते सुद्धा अगदी व्यवस्थित त्यांनी चेक करून पाहिलं. तर मंडळी तुम्ही आता बघितलंच असेल की आमचा ए सी कसा क्लीन झाला आहे. तो अर्बन कंपनीमधून जो माणूस आला होता त्याने एकदम व्यवस्थितरित्या ए सी मला साफ करून दिला आहे. सर्व्हिसिंग अगदी छान सर्व्हिसिंग करून दिलेली आहे त्यांनी. आणि खरंच त्या खारुताईने माझ्या ए सीची तर पूर्ण वाटच लावून टाकली. बघा कुठे जागा नाही भेटली तर तिला माझ्या ए सी कॉम्प्रेसरमध्ये तिला जागा मिळाली तर तिने कॉम्प्रेसरमध्ये एवढा सारा कचरा पसारा आणून टाकला तिने. हे बघा अगदी काय काय कुठून कुठून तिने जमवून आणलं आहे तिचं तिलाच माहिती. म्हणजे चक्क या पिशवीमध्ये मावेल एवढा पसारा एवढा कचरा तिने आणून कुठून कुठून गोळा करून आणून ठेवला आहे. हा आता मी आर्याच्या पप्पांना दाखवण्यासाठी ठेवलेला आहे कचरा की बघा. त्या खारुताईने झाडावरती घरटं बांधायचं, दुसऱ्या ठिकाणी घरटं बांधायचं, तर तिने जागा शोधली ती पण माझ्या या कॉम्प्रेसरची. या कॉम्प्रेसरची जागा तिने शोधली आणि तिने त्या तिला इथून तुम्हाला मी दाखवते अजिबात म्हणजे जागाच नाही आहे पूर्ण वावच नाही आहे. बघा तुम्ही फक्त थोडं साईडने थोडीशी जागा आहे तर त्या जागेवरून जायला तिने कुठून जागा शोधली तिचं तिलाच माहीत. साईडला जी जाळी आहे या कॉम्प्रेसरच्या तिथून थोडीशी फट आहे तर त्या फटीमधून ती आतमध्ये गेली आणि ती पण त्या साईडने कोपऱ्याच्या साईडने जिकडे आपण जाऊ शकत नाही जिथे अजिबात जायला मार्गच नाही आहे त्या ठिकाणी ती गेली आणि तिथून तिने तो एवढा सगळा कचरा जो आहे एवढा सगळा कचरा जो आहे तो सगळा कचरा तिने एका कोपऱ्यात तिथे गोळा केला गोळा केला आणि त्याच्यामुळे तो कॉम्प्रेसर जेव्हा चालू व्हायचा आणि गरम व्हायचा आणि बंद व्हायचा मग बोला. तर अशा गोष्टी तुमच्या ए सीबाबत सुद्धा घडू शकतील जर तुमच्या आजूबाजूला खारुताई वावरत असतील तर. आता आमच्या बाहेर इथे
बघा सगळी झाडच झाड आहेत, समोर गवतच आहे, त्याच्यामुळे पक्षी प्राणी येत जातच असतात आमच्या इथे। तर खारुताई तर अशी आम्ही मज्जा म्हणून बघतो, पण आज ती मज्जा चक्क तिने माझ्या कॉम्प्रेसरमध्ये केली ना, त्याच्यामुळे आज मला एवढा फटकाच बसला आणि त्यानिमित्ताने माझा एसीही साफ होऊन गेला। मग प्राणी अशा पण काही गोष्टी करतात। खरंच तुम्हीसुद्धा तुमच्या एसीची काळजी घ्या। हां हां, आता मला बघावं लागणार आहे की मला इथे जाळी कुठे बसवायची आहे, कसं करायचं आहे, कारण जर ती पुन्हा आली म्हणजे ती कुठून येते मी तुम्हाला दाखवते। ती येते, ही बघा, ही जी वायर आहे ना ती या ठिकाणाहून येते, इकडून अशी खाली येते, वरून वरून अशी खाली इकडे येते आणि तिथे या साईडला कोपऱ्यात तिथे थांबते ती आणि तिकडून ती आत घुसते आणि तिकडून ती आत घुसते। म्हणजे बघा प्राण्यांना किती डोकं आहे, खरंच कमालच आहे ना खारुताईची। प्राणी हत्या करायची नाही म्हणून आधी मला भीतीच वाटत होती, जेव्हा तो आला तेव्हा त्याला मी सांगितलं, बाबा रे हे नीट उघड आणि आधी बघ आतमध्ये काही आहे की नाही। तर मंडळी अशा प्रकारे आजचा माझा हा दिवस मी तुमच्यासोबत स्पेंड केलेला आहे आणि काय काय झालं तेही तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे। तर आजचा हा माझा ब्लॉग तुम्हा सर्वांना कसा वाटला तो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। हां, पुन्हा भेटते एका नवीन ब्लॉगसोबत, तोपर्यंत बाय बाय।